आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्वाड ग्रामीण रुग्णालय असून खोळंबा नसून अडचण, शिवसेना काँग्रेसने केलं आंदोलन, कारभारात सुधारणा करा, खडसावलं. दत्वाड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनी दर्जेदार सेवा मिळायला हवी ती सध्या मिळत नाही. दत्वाड आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी आंदोलने करून सीमा भागातील जनतेचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शासनावर दबाव टाकून ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतलं. आज रुग्णालयाला जागा मिळाली, इमारत झाली, पण ती गळकी आहे आणि कर्मचारी वर्गही पुरेसा नाही आणि याचा विपरीत परिणाम आरोग्याच्या सेवेवरती होत आहे. बालरोग तज्ज्ञ व अन्य ठिकाणी उपचार चांगले होत नसल्याने लोक नाराज आहेत. येथे डॉक्टरच नाहीत, त्यामुळे शिवसेनेचे नेते बाळासाहेब कोकणे आणि काँग्रेस नेते चंद्रकांत बिरंगे आदी नेत्यांनी आज येथे आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरलं. महानकर न्यूज साठी दत्वाडहून मोहन जमादार. बाळासाहेब कोकणे दत्वाड शिवसेना उपतालुका प्रमुख. आज जवळजवळ 7-8 खेड्यामध्ये ग्रामीण रुग्णालय हा एकमेव दवाखाना आहे आणि या दवाखान्याची दुर्दशा अशी झाली आहे की गळतीहून मला वाटतं 2010 आम्ही प्रयत्न करालो आहे, पत्रव्यवहार करालो आहे, तरी पत्रव्यवहाराचा त्यांनी अजिबात आमची दाद घेतली नाही. आज दत्वाड गावामध्ये सरकारी दवाखाना म्हणजे काय गैरसोयी एवढं झालं आहे की 10 वर्षाच्या पाठीमागं काय दवाखाना होता ते आता तो राहिलेला नाही. दवाखान्यात नीट नीट सोय होत नाही. पंचायतीचे सदस्य मीनाथ जमादार बोलते. आज जो दत्वाडमध्ये लाक्षणिक उपोषण म्हणून जे अजिंक्य सेवे बसलेले आहेत तर त्यांचं हे उपोषण खरोखरच म्हणजे करण्यासारखंच आहे. कारण ह्या दवाखान्यात मी ह्या म्हणजे दत्वाड हे माझं माहेरच आहे, त्यामुळे मी ह्या ग्रामीण रुग्णालयात जवळून बघितले आहे. तर आधी अशी कंडिशन होती की इतके इथं रुग्ण येत होते की 5 दिवसाचा डिस्चार्ज असेल तरी पण 3 दिवसात देण्यात येत होता.